गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये माता पालक मेळाव्यांतर्गत हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या दिनाचे औचित्य साधून महिलांचे आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी शैलेश खंडारे, ऋतुजा गायकवाड, हिरकणी कोळी, श्रीमती मेहत्रे या अधिकाऱ्यांनी महिला वर्गाची तपासणी केली. हा कार्यक्रम शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून यावेळी पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत, माजी नगरसेविका दर्शना भुईर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माईताई भुईर, अर्चना ठाकूर, शांताताई भगत, योगिता भगत, सीमाताई भगत, राधाताई ठाकूर, मनीषा ठाकूर, सुनीता कांबळे, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुजाता पाटील यांच्यासह महिला पालक आणि मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्त्या कायदेतज्ञ दीपाली बांद्रे यांचे व्याख्यान या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. त्यांनी महिला जागृती अंतर्गत महिला हक्काचे कायदेविषयक माहिती दिली. या कार्यक्रमाचे एस एस ठाकूर यांनी नियोजन केले होते तर डी आर वर्तक, सी एम पाटील, वाय एस पाटील, सी एन ठाकूर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तसेच विद्यालयाचे प्राचार्य गोडगे सर आणि उपमुख्याध्यापक मंडले सर यांनी सर्व सेवकांना विशेष मार्गदर्शन केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख एच आर पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. आज आपल्याला या ठिकाणी शाळेमध्ये दरवर्षी मानद माता पालक मेळावा समारंभ ज्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो आणि त्यासाठी आपण मोठ्या संख्येने महिला उपस्थित असतात आणि या वर्षी त्यांनी आरोग्य शिबिर महिलांसाठी ठेवलेला होता. खरोखर कौतुकास्पद आहे, कारण आपण अर्चनाने आता सांगितलं मॅडमने की आपण घराकडे जास्त लक्ष देतो आपल्या मुलाबाळांकडे आणि स्वतःकडे कमी लक्ष देतो. अशा आरोग्य शिबिराला आज पालक मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही आलात आणि तिथे तपासणी स्वतःची करून घेतली आणि तो मोफत आरोग्य शिबिर ठेवलेला होता त्याचा आपण लाभ घेतला, त्याबद्दल धन्यवाद. कारण आपण सुदृढ असाल तर आपला या शाळेत शिकणारा जो विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे ती सुदृढ राहील. आणि आपण याच्यामधून आपल्याला एवढंच सांगायचं आहे मला की माता पालक मेळावा म्हणजे काय, तर आपण एकत्र येऊन आपल्या व्यासपीठावरील आता मॅडमने आपल्याला कायदेविषयी माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर आपले जे मुलांचे किंवा मुलींचे विद्यार्थ्यांचे जे शिक्षक आहेत ते आपल्या मुलाला आज शाळेत सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत जे शाळेमध्ये असतात ते एक पालकासारखे आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात आणि त्यांची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी, आपली जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी हे शिक्षकांची आहे. आणि हा विद्यार्थी हा या शिक्षणातून घडत असतो. जसं आई बाळाला लहान झाल्यापासून, बाळ जन्माला आल्यापासून आई घडवत असते, त्याला बोबडे बोल बोलवायला शिकवते, त्याला रांगायला शिकवते, चालायला शिकवते आणि चालत झाल्यावर मग तो कुठे ॲडमिशन घेतो पहिल्यांदा तर स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्ये. तसं आपला विद्यार्थी आज छोट्या शाळेतून म्हणजे छोट्या शिशुपासून तो मोठ्या शिशुपर्यंत अंगणवाडी पहिली दुसरी तिसरी नंतर आपल्या या हायस्कूलमध्ये ज्यांनी ज्या विद्यार्थी आज शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना खरोखर अभिमान आहे. कारण आपल्याला या विभागामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांनी आज जनार्दन भगत साहेबांनी आपल्याला त्यांना तर अभिवादन आहेच, कारण त्यांच्यामुळे शिक्षणाची गंगा आपल्या भागामध्ये आलेली आहे आणि त्यांना जोड देण्याचा त्यांचा वारसा चालवण्यासाठी आज त्यांचे जावई म्हणजे लोकनेते माजी खासदार म्हणाने रामशेठ ठाकूर साहेब चालवत आहेत, त्यांच्या बरोबरीने म्हणजे छोटासा खारीचा वाटा का होईना त्यांची मुलं सुद्धा आज करत आहेत. माननीय संजय पाहूंचा आज वाढदिवस आहे, भगत संजय भगत साहेबांचा त्यांचा आज वाढदिवस म्हणजे जनार्दन भगत साहेबांचे स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या मुलाचा छोट्या मुलाचा. आणि त्यांनी सुद्धा महिलांनी एकत्र येऊन महिला उद्योजिका कशा बनतील, स्वयंरोजगार कसा करतील याचा प्रोग्राम त्यांनी कालच आपल्या पनवेल येथे आयोजन केलेलं होतं. बहुसंख्य महिलांनी तिथे भाग घेतला, त्याच्यातून त्यांना बरीच अशी माहिती मिळाली आणि त्याच्यामध्ये भाग घेण्याचा म्हणजे कार्य काय तर संजय भाऊंनी मी भाषणातून ऐकलं म्हणजे त्यांनी शब्द व्यक्त केले की माझ्या आबांनी म्हणजे भगतसाहेबांना आबा म्हणत सगळीजण माझ्या आबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केले किंवा जे शिक्षण दिले आम्हाला त्याच्यातून थोडासा आम्ही मुलं त्यांचा वारसा एक नाव पुढे जाण्यासाठी ते चालवत आहे. खरोखर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व महिलांनी त्यांना शुभेच्छा म्हणून टाळ्या वाजून त्यांचं आपण त्यांना एक आशीर्वाद देऊया. आज आपण इथे माता पालक मेळावा आणि हळदी कुंकू समारंभ असा एक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाची सर्वात
म्हणजे हळदी कुंकू सोबत इथे आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये नक्कीच असंख्य महिलांनी त्याचा लाभ घेतलेलाच असेल आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच आपले हिमोग्लोबिन असू दे, बीपी असू दे, शुगर असू दे, त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल की आपण आपल्या फिजिकल फिटनेसमध्ये कुठे आहोत. आपण प्रत्येक जण काही ना काही व्याधीतून पसरत असतो पण आपण नेहमीच आधी कुटुंबातील सगळ्या इतर लोकांचा विचार करत असतो आणि उद्या जाईन परवा जाईन असं करत ते लांबून राहतं. पण अशा काही कार्यक्रमात जेव्हा असे आरोग्य शिबिर असतात त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला त्याचा एक फार मोठा फायदा होतो. थोडक्यात आपल्याला आपल्याला फिजिकल फिटनेस कळून येते. दुसरी बाब या कार्यक्रमातली म्हणजे लीगल ॲडवाईस जी आपल्याला दीपाली मॅडमने दिली, म्हणजे त्यांनी जे मी त्यांचं कदाचित 15-20 मिनिटंच ऐकलं होतं, त्याच्या अगोदरचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल, पण छोट्याशा प्रमाणात सुद्धा एक छान त्यांचं वाटलं की लॉ हा सगळ्यांसाठीच आहे. आज स्त्रियांसाठी तर म्हणजे कायदा हा जसं काय एकदम मोठा विषय झालेला आहे की स्त्रियांचा हक्क, स्त्रियांचे कायदे हे आपण सगळीकडेच म्हणजे असे आपल्याला हवे हवेशे आणि त्याच्यासाठी आपण लढायला पाहिजे ही सगळी जनजागृती आपण बघत असतो. पण दीपाली ताईंनी जसं सांगितलं की त्या हक्कासाठी लढताना आपण स्वतःची एक बुद्धी वापरून तो विचार करायला पाहिजे की याच्यातलं रिझल्ट काय, याच्यातून आपण आपल्या सासूबाईंना किंवा आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या मुलांना त्याचे जे रिझल्ट्स होतील त्याच्याबद्दल आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. कारण एकदा जेव्हा होऊन जातं मागे बघून त्याचा काही फायदा नसतो. नक्कीच ती बाब त्यांच्या लीगल ॲडवाईसमधली मला अगदी घ्यावीशी वाटली की आपण नेहमीच एक स्पिरिटमध्ये किंवा एक एनकरेजमेंटमध्ये ते करायला बघतो. पण आणि त्यांनी जसं सांगितलं की खारुताईसारखा आपला एक वाटा समाजाला आपण देणे लागतो, म्हणजे आपण प्रत्येक स्त्री इथे जरी एक नॉर्मल एक मी काय नॉर्मल एक स्त्री आहे माझं काय आहे, पण आपण प्रत्येक जण समाजासाठी नक्कीच काहीतरी करू शकतो. त्यासाठी त्यांनी आपल्याला काय सांगितलं की आपण आपल्या आजूबाजूला होत असलेल्या घडामोडीकडे लक्ष देऊन मैत्रिणीच्या जीवनात काय चाललंय किंवा ती कुठे चुकत असेल तर आपण तिला कशा प्रकारे एक वाट दाखवू शकतो. म्हणजे त्यासाठी त्यांनी सांगितलेला भाग की खारुताईसारखा एक आपण आपला कामगिरी आपण ती करू शकतो आणि नक्कीच ती छोटीशी कामगिरी सुद्धा जसं त्यांनी उदाहरण दिलं की रामसेतू बनवताना खारुताई जशी इम्पॉर्टंट होती आपण सुद्धा सगळेजण त्याच प्रकारे इम्पॉर्टंट राहू शकतो. तर त्यांच्या आजच्या लीगल ॲडवाईसमधून मला तरी बरंच काही असं छान घेण्यासारखं वाटलं. नक्कीच तुम्हालाही त्याच्यातलं वाटलंच असेल. आज या हळदी कुंकूच्या आयोजित कार्यक्रमामध्ये जे आपल्याला आरोग्य शिबिर लाभलं आणि जे दीपाली ताईकडून आपल्याला जे चांगले चांगले असे ॲडवाईस मिळाली त्याच्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे.